म्युकरमायकोसिस वरील उपचारांसाठीच्या इंजेक्शनचा जिल्ह्यात तुटवडा जाणवतोय. प्रशासनाने इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आरोग्य हक्क नागरी संघर्ष समितीने केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गालांडे यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आता जिल्ह्यात म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण वाढत आहेत. जिल्ह्यात 115 रुग्ण या आजाराचे असून यातील एका रुग्णाचा मृत्यू झालाय. सीपीआर रुग्णालयात या आजारावरील रुग्णांवर उपचार केले जात आहेत, पण मागणीच्या तुलनेत केवळ 30% औषधांचा पुरवठा होतोय. त्यामुळे आरोग्य हक्क नागरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळानं निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांची भेट घेतली. म्युकरमायकोसिस हा आजार मेंदूपर्यंत पसरल्यास उपचाराकरता लागणारे तज्ज्ञ डॉक्टर सीपीआर रुग्णालयात उपलब्ध नसल्याचं जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं. कोविडच्या धर्तीवर म्युकरमायकोसिस टास्क फोर्स नेमावा, कोविड प्रमाणे म्युकरमायकोसिस मेडिकल बुलेटिन जाहीर करावं अशा मागणीचं निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं. शिष्टमंडळात युथ फेडरेशनचे गिरीश फोंडे, दलित महासंघाचे अंजुम देसाई, आम आदमी पार्टीचे उत्तम पाटील, संभाजी ब्रिगेडचे अभिजित भोसले, जावेद तांबोळी यांचा समावेश होता.